हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि जस्ट आता मी स्कूलमध्ये निघाले. आज सॅटरडे हाफ डे. दीदीचं आवरून दिलं आहे, फक्त साडी नेसायची राहिलेली होती, तर त्याच्यामुळं मग तिचं काही शूट घेतलं नाही. स्कूलमधून आल्यानंतर तिचा मी पूर्ण लुक दाखवेलच तुम्हाला. तर चला मग आता मी स्कूलमध्ये जाते आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता वाजले आहे बरोबर, तुम्ही पाहू शकता 6:10. तर आज दिवसभर शूट नाही केलं, कारण की थोडंसं ना तब्येत पण खराब होती आणि बरं पण वाटत नव्हतं ना, तर मी झोपले होते. झोपले त्याच्यानंतर मग आवरलं आणि मग आदविकला पण खाऊ घातलं थोडंसं. आणि चला म्हटलं आता संध्याकाळचंच रुटीन शेअर करेल. सकाळी स्कूलमध्ये गेले, प्रॅक्टिस गॅदरिंगची, दिशूचं आवरलं. दिशूचा कोळी लुक केलेला होता ॲक्च्युली तो, पण तिला काय झालं पूर्ण सकाळपासून तर 2 वाजेपर्यंत पूर्ण पॅक होती ना. ते आल्याला बोलली की खूप त्रास होतो, मम्मी सोड सोड आता लवकर, म्हणून तिचं लुक काही हे केलं नाही, मी शूट केलं नाही, दाखवलं नाही. तुम्हाला पण तिचे फोटो आहेत, तर फोटो व्हिडिओच्या एंडिंगला टाकते मी सर्व फोटो की कसा कोळी लुक केलेला होता तिचा, तर तो लुक लास्ट एंडिंगला टाकते मी. तर असं आहे, तर सर्व कंटाळा चाला आज खूप दिवसापासून ना, कंटिन्यू कामं येत आहे ना, त्याच्यामुळे जरा कंटाळा आला. मग झोप लागले मला, मी झोपून घेतलेलं दुपारी. तर आता चला लवकर स्वयंपाक करते. आता मी शेव भाजी, चपाती आणि भात करते, तर पटकन स्वयंपाक बनवते आणि चला मग. इथे मी राईस पण काढलेला आहे, 1 वाटी राईस घेतला. मी भात ठेवून घेतला पटकन. शेवभाजीसाठी कांदा चिरते, तर कांदा चिरून घेते, टोमॅटो आणि वेगळ्या पद्धतीने मी शेवभाजी करते. तर तुम्हाला दाखवते कशी करते. साधी सिम्पल पद्धत आहे आणि पटकन झटपट होते. 10 ते 15 मिनटातच आपली शेवभाजी होऊन जाते. जर कधी आपल्याला पटकन स्वयंपाक बनवायचा असेल ना, तर अशा पद्धतीने शेवभाजी बनवायला लगेच होऊन जाते, म्हणजे वेळ पण लागत नाही. जर कुठं जायचं असेल आपल्याला काही वेळ किंवा आपल्याला टाईम नाही आता, भूक लागली पटकन, तर अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही. तर मी साधी सिम्पल पद्धत वापरणार आहे आज. आणि आता हे मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व मसाले भरून घेत आहे. जिरे, मोहरी, हळद सर्व संपलेलं होतं, तर मी एक्स्ट्राचे डबे असतात ना याच्यामध्ये, असं भरून ठेवत असते. तर सर्व आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व भरून ठेवत आहे. तर हे असे मसाल्याचे डबे मी केलेले, सर्व एक्स्ट्राचं साहित्य भरून ठेवते आणि जसं मला लागेल आपल्या याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवून घेते मसाल्याच्या. मिरची पण मी आता काढून घेत आहे. मिरची मसाल्यामध्ये ऑलमोस्ट सर्व संपलेलं होतं, तर आता मी लाल तिखट असतं ना आपलं, ते तर ते सुद्धा भरून घेतलेलं आहे. हे पण घरचं असतं बनवलेलं, तर माझ्या सासू जवळजवळ घर मिरच्या घेऊन मिरची गरम मिरची बनवत असते. मसाले सर्व घरचे असतात, तर हे सर्व मी आता आज भरून घेतले आहे. कधी कधी ना सर्व एकदमच संपून जातं, मग आता भरलं सर्व. तर आता मी कशा पद्धतीने भाजी बनवते मी तुम्हाला दाखवते. एकदम साधी सिम्पल पद्धत आहे, काही अवघड नाही आहे. तर तुम्हाला पण तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवतात नक्की मला कमेंट करून सांगा. आता मी याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरे, परत ओवा, थोडंसं ओवा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेव पण मी टाकून घेतलेली आहे. आणि हे सर्व लसूण टाकून कुटून घेणार आहे हे सर्व. तर सर्व हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे मी हे.
आता आता इथं सर्व हे कुठून घेत आहे आणि किचनमध्ये इकडं मी क्लीन करून घेत असते. आणि खूप छान अशी भाजी लागते गरमागरम खायला, खूप मस्त लागते. चला आता पटकन हे कुठून घेते. आणि मी याच्यामध्ये काय केलं, लसूण घेतलं, डाही लसूण, गरम मसाला, हळद, तिखट मसाला, लाल तिखट, थोडेसे काय केले मी शेव पण त्याच्यामध्ये ॲड करून कुठून घेतलेले. बघा असा मसाला केलेला आहे. तर चला कशा पद्धतीने करते, तर सिम्पल एकदम साधी पद्धत आहे. तर कांदा टाकून घेते आधी. कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो चिरून घेते अर्धा मी. कांदा टोमॅटो कडे याला चांगलं तेल सुटलं की नंतर आपण जे खलबत्त्यामध्ये जेवढं कुटून घेतलेलं असतं त्यांना कुठं ते तेवढं टाकायचं आहे. आणि ते कुटण टाकून द्यायचं आणि छान एक शिव मस्त होऊ द्यायचं तेलामध्ये, याला तेल सुटू द्यायचं आणि असं हलवत राहायचं. कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि मस्त छान हलवून घ्यायचं आहे. त्याला मस्त तेल सुटतं आणि त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी शेव कुठून टाकायचे असते ना, त्याला फ्लेवर छान येतो शेव भाजीला रस्त्याला, तर तो छान फ्लेवर येतो म्हणून मग कुठून टाकायचं कधी पण मस्त थोडी शेव तर खूप भारी लागतं मग रसा पण. तर अशा पद्धतीने आता थोडं हलवून घेत आहे. हळूहळू सर्व लागू द्यायचं नाही कारण की आपण ज्या शेव टाकलेली असते ना तर लागू शकतं म्हणून. आणि पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त एकदम नाही ओतायचं, हळूहळू ओतत जायचं आहे म्हणजे तरी येत असते वरती. तर आता मी आपल्याला जेवढं रसा करायचं तेवढं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आता पाणी टाकून झालं तर मीठ वगैरे चवीनुसार आपण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग नंतर उकळी आल्यानंतर जेव्हा सर्व करू आपण तेव्हा शेव आपण टाकायची. तर झाली आपली ही शेव भाजी रेडी. आता आपली शेवभाजी झाली, भात झालेला आहे. तर मी चपातीचं पटापट पीठ मळून घेत आहे आणि चपात्या फक्त 5-6 करणार आहे, प्रत्येकाच्या 2-2 असतात. तर जास्त काही लागत नाही मला म्हणून मग कंटाळा नाही चपात्या पटकायचा मला. तर पटकन मी आता हे चपातीचं पीठ मळून घेत आहे आणि चपातीचं पीठ मळताना मी
जास्तीचं थोडंसं कधी कधी मौन ठेवते, कधी कधी आज मीठला भूक लागते ना, मग चपाती करून न्यावी लागते एक दोन पोळीचं. तर तिथे मी झाले माझं कनेक्ट, थोडं 10-15 मिनटं मी भिजत पण घातलं होतं आणि आता मी पटकन चपात्या पण लाटून घेते. आणि मग एवढं झालं की जेवण वगैरे करून घेऊ आम्ही. आणि नंतर मग मला कार्यक्रमपत्रिका पण बनवायची आहे ना, तर ती कार्यक्रमपत्रिका बनवायला घेणार आहे, कारण की आता 26 जानेवारी लवकरच येत आहे. जवळजवळ म्हणजे 4 दिवस राहिले, तर त्याच्यामुळं मग आता बनवूनच घ्यावे लागेल, कारण की मग दिवस पण नाही. नंतर मग 24 तारखेला गॅदरिंग पण आहे आमच्या शाळेची, त्याच्यामुळं मग ती कार्यक्रमपत्रिका रेडी करून घ्यावी लागेल मला. आणि उद्या किंवा परवा मला शाळेत ती जमा करून द्यावी लागेल. तर चला मग अशा पद्धतीने आहे सर्व. तर तुम्ही पाहू शकता इथे मी चपात्या बनवायला घेतल्या आहे, पटापट ह्या चपात्या सर्व बनवते आणि सर्व स्वयंपाक झालेला तुम्हाला दाखवते. चला मी आता बनवून घेते आधी आणि सर्व दाखवते एकदा तुम्हाला. आपली शेवभाजी रेडी झालेली आहे, इथं हा भात पण झालेला आहे, आपल्या ह्या चपात्या पण झालेल्या आहे. मी वाफे निघून जावी म्हणून आज दाखवून ठेवलेला आहे. तर असा आपला रेडी झाला आहे स्वयंपाक आणि किचन पण मी आवरून घेतलेलं आहे. आता मी इथं खूप दिवसातून टी व्ही पाहायला बसलेले, मी सहसा टी व्ही पाहत नाही. पण आता दिशू आणि आदू पण खेळायला गेले, इथं खेळतंय बाहेर आणि मग मी घरामध्ये एकटीच, मला खूप कंटाळा पण आलेला. मग टी व्ही पाहत बसले, सिरियल लावलेली होती तर बसले मग टी व्ही बघत, कारण की घरात कोणीच नाही, मग बोलायला नाही काही नाही, कंटाळा पण येऊन जातो मग कधी कधी, म्हणून मग बसले टी व्ही पाहत. दिशू आजूचं खेळणं झालं का, मग आम्ही जेवण करू, जेवण झाल्यानंतर मग कार्यक्रम पत्रिका बनवायला घेणार आहे. चला आता थोड्या मी टी व्ही बघते आणि मग कार्यक्रमपत्रिका काय बनवलेली ना ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे डिटेलमध्ये काय काय बनवलेलं आहे. तर चला त्यात बोलते शेवभाजी चपाती खाल्लं, जेवण झालं. आता मी कार्यक्रमपत्रिका आहे ना 26 जानेवारीची, तर ती आता तयार करायला घेते. थोडं म्हणजे त्याचे कामं बाकी आहे, थोडे थोडे मी करत होती जसं जमे तसं, पण आता म्हटलं पूर्ण करून घ्यावं, तर कारण की लवकरच 26 जानेवारी येते पुढच्या आठवड्यामध्ये. तर चला आता पटकन आता करते जेवढं होईल तेवढं, बाकीचं उद्या करेल आणि दाखवते मी काय काय केलं आतापर्यंत. होती बरोबर 10:30 होत आले, तर दाखवते काय काय बनवलं मी तुम्हाला. तर ही कार्यक्रम पत्रिका इथं आता मला अजून फ्लावर बनवून लावायचे आहे इथं साईडला. अशी आहे ही कार्यक्रम पत्रिका. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही कार्यक्रम पत्रिका 26 जानेवारीची कशी वाटली. तर अशी आहे.
कार्यक्रम पत्रिका आहे, अजून थोडंसं काम बाकी आहे। तर चला मग आता हा व्हिडिओ इथे एंड करते। हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।